ग्रीसमधून इटलीकडे जात असलेली एक मच्छीमार नौका उलटून काल रात्री झालेल्या अपघातात किमान एकोणऐंशी व्यक्ती मृत्युमुखी पडल्या यात अनेक व्यक्ती बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे एकशे चार जणांची सुटका करण्यात आली आहे या मच्छीमार नौकेतून काही स्थलांतरित प्रवास करत होते ही नौका लिबियाच्या टोब्रुक इथून निघाली होती ग्रीसनं शोध आणि बचाव कार्यासाठी सहा तटरक्षक जहाजं लष्कराचं एक मालवाहू विमान हवाई दलाचं एक हेलिकॉप्टर आणि अनेक खाजगी जहाजं तैनात केली आहेत